मित्र हो, आज 17 सप्टेंबर भारताचे महामहिम पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस. 73व्या वर्षी देखील एखाद्या तरुणाला लाजवेल अशी पर्सनॅलिटी महामहिम पंतप्रधानांची आहे. त्यांचा चेहरा जर बघितला तर त्यांच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारच्या म्हातारपणाच्या खुणा तुम्हाला दिसणार नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, तजेलपणा, त्यांचा चेहऱ्यावरील आत्मविश्वास, चालण्याची लकब, बोलण्यातला आत्मविश्वास हा आपल्याला सगळं काही सांगून जातो. मग या वयात देखील ते शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या का बरं फिट आहेत याचं रहस्य त्यांनी स्वतः फिट इंडिया मुवमेंट या कार्यक्रमाच्या दरम्यान केलेल्या भाषणामध्ये सांगितलंय. तेच तुम्हाला मी आज सांगणार आहे. पंतप्रधानांनी या कार्यक्रमामध्ये आवर्जून सांगितलं की आहार हे अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं औषध आहे, ज्यामुळे तुम्हाला आजारापासून दूर राहणं शक्य होतं. याशिवाय झालेल्या आजारावर लवकरात लवकर मात करणं देखील शक्य होतं. आजार झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून काळजी घ्या. त्यासाठी संतुलित आणि पोषक आहाराचं महत्व मोदींनी सांगितलं, ज्याचा अवलंब ते दैनंदिन जीवनामध्ये करतात. जर आपण मोदींच्या सारखी जीवनशैली, त्यांचा सारखा पूरक पोषक आणि संतुलित आहार जर घेतला तर आपण देखील आजारापासून मुक्त राहू, आपली देखील प्रतिकार शक्ती वाढेल, आपलं देखील आयुष्यमान वाढेल आणि आपल्याला आजारापासून दूर राहता येईल. आपलं आयुष्य निरामय, आनंदी आणि निरोगी होण्यासाठी नक्कीच फायदा होईल. चला तर मग पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा मोदींनी सांगितलं, रोजच्या आहारामध्ये तुम्ही एकदा तरी हळदीचं सेवन आवर्जून करा. हळदीमध्ये अँटी इन्फ्लामेटरी घटक असतात, म्हणजे शरीरामध्ये कुठं दाह अर्थात इन्फ्लामेशन झालं तर त्याच्या विरुद्ध काम करण्यासाठी मदत होते. त्यामुळे कुठल्याही आजारापासून लवकर सुटका होते, किंबहुना आजारापासून आपण दूर राहतो. यासोबतच यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात, कॅन्सर विरोधी घटक असतात, जंतुनाशक असतात, व्हायरस विरोधी, बॅक्टेरिया विरोधी घटक याच्यामध्ये असल्यामुळं कुठल्याही जीवजंतूपासून होणारा आजार आपल्याला होत नाही. झाला तर तो लवकर बरा होण्यासाठी देखील मदत होते. यासोबतच हळदीमुळे लिव्हर, किडनी आणि हृदय हे 3 महत्वाचे अवयव सुरक्षित राहण्यासाठी देखील मदत होते. नंबर 2, पहाडी मशरूम. आपण न्यूज पेपर मध्ये किंवा बातम्यामध्ये ऐकलं असेल की मोदी मशरूम खातात. नक्कीच मोदी त्यांच्या आहारामध्ये नियमितपणे मशरूमचं सेवन करतात आणि खास करून हे मशरूम हिमाचल प्रदेश मध्ये मिळतं, ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्व असतात, विटॅमिन डी असतं. शरीराला डिटॉक्स करण्यासाठी, लिव्हरला डिटॉक्स करण्यासाठी, शरीरामधलं आणि लिव्हरमधलं विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी याची शरीराला मदत होते, ज्यामुळे शरीर ताजेतवानं होतं, आजारांच्या पासून दूर राहतं, टवटवीत होतं, ऊर्जा मिळते, उत्साह येतो आणि फिट राहण्यासाठी मदत होते. यासोबतच या मशरूममुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि हृदयविकारापासून बचाव होण्यासाठी देखील फायदा होतो. नंबर 3, ड्रमस्टिकचे पराठे. ड्रमस्टिक अर्थात शेवगा. मोदी सांगतात की शेवगा हा संपूर्ण औषधी वनस्पती आहे. तिचं पान असेल, फूल असेल, फळ असेल, बिया असतील, या सगळ्या घटकांच्या पासून आपल्याला खूप चांगली पोषक तत्व मिळतात आणि मोदी यांच्यापासून बनवलेले पराठे आवर्जून आहारामध्ये समाविष्ट करतात, ज्याचे चांगले औषधी परिणाम आपल्या शरीरावर होण्यासाठी फायदा होतो. नंबर 4 पदार्थ आहे जे मोदी आहारामध्ये आवर्जून समाविष्ट करतात, या बागरेली खिचडीचा आठवड्यातून 3 दिवस मोदी त्यांच्या आहारामध्ये समावेश करतात असं देखील त्यांनी सांगितलं. ही खिचडी नेमकी कशी तयार करतात हे नीट लक्ष देऊन ऐका. तांदूळ आणि मूग दोनास 1 प्रमाणात घेऊन त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ती शिजवली जाते आणि त्यानंतर मोहरी, जिरे, लसूण, कढीपत्ता याची फोडणी देऊन त्याला ती खिचडी बनवली जाते आणि या खिचडीमध्ये अत्यंत पोषक तत्वे असतात. त्यामध्ये खास करून पोटॅशियम, फॉलिक ऍसिड, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी, मॅग्नीज आणि चांगल्या प्रकारचे अमायनो ऍसिड आपल्या शरीरामध्ये तयार होण्यासाठी फायदा होतो, ज्याचा परिणाम म्हणून प्रथिन म्हणजेच प्रोटीन देखील आपल्या शरीराला मुबलक प्रमाणामध्ये मिळतात, ज्यामुळे थकवा, अशक्तपणा, उत्साह कमी होणं अशा प्रकारच्या समस्यांपासून आपण दूर राहू शकतो. नंबर 5, मोदी सांगतात रोजच्या आहारामध्ये दह्याचा आवर्जून समावेश करा. मोदी दररोज 1 वाटी तरी कमीत कमी दही खातात असं देखील ते सांगतात. दही आपल्या पचन शक्तीच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दह्यामुळं आपल्या पोटामध्ये, आतड्यामध्ये चांगल्या प्रकारचे बॅक्टेरिया वाढण्यासाठी मदत होते, जे बॅक्टेरिया आपल्या आतड्याचं आरोग्य सुधारून आपली पचन शक्ती सुधारण्यासाठी, पचनाच्या त्रासापासून, आजारापासून दूर राहण्यासाठी मदत करतात. त्यामुळे दही आवर्जून खावं असं मोदी सांगतात, कारण दह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B2, मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असतात, ज्याचा आपल्या शरीराला चांगला फायदा होतो. नंबर 6, सकाळी उठल्याबरोबर नियमितपणे योगा प्रॅक्टिस करणं,
व्यायाम करणं, ज्यामध्ये श्वसनाचा व्यायाम असेल, ग्राउंड फ्लोअर एक्सरसाइज असतील, ध्यानधारणा असेल, या सगळ्यांचा त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचा रोल आहे, ज्याचा परिणाम म्हणून आज इतक्या वयात देखील ते फिट आहेत, तरुण दिसतात. सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे ते सतत कामामध्ये व्यस्त असतात, सतत नवीन नवीन गोष्टी माहीत करून घेण्याचा प्रयत्न करतात, नवीन नवीन गोष्टीची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतात, सकारात्मक दृष्टिकोनातून देशाच्या विकासासाठी महत्वाचं योगदान देतात. त्यामुळेच त्यांचं मन आणि शरीर आजही 73व्या वयामध्ये अतिशय चांगलं, फिट आणि चिरतरुण आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या आणि याचा अवलंब आपण आपल्या आहारामध्ये, आपल्या जीवनशैलीमध्ये केला, तर नक्कीच आपण देखील आपलं आयुष्यमान वाढवू शकतो, निरोगी, आनंदी आणि निरामय जीवन जगू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यस्वी या यूट्यूब चॅनलच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा, आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.